संसदेमध्ये आतापर्यंत एक हजार एकशे तेहत्तीस प्रश्न अभ्यासपूर्वक मांडले खासदारांनी जी कामं करायला पाहिजेत ती कामं अत्यंत प्रामाणिकपणे केली त्याची पोचपावती म्हणून आपल्याला सलग तीन वेळेला रत्न हा पुरस्कार मिळाला जनतेनं टाकलेला विश्वास आपण सार्थ केला असून आगामी लोकसभा निवडणुकीतही संधी देऊन कोल्हापूरच्या विकासाची गती कायम ठेवूया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं संपाळ नगरच्या फलकाचं उद्घाटन संसदरत्न खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते आणि डी आर पाटील बी एच पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं सुरुवातीला खासदार महाडिक यांचं जंगी स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील मुलींनी झांज पदकाचा खेळ सादर केला खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या साडेचार वर्षातील आपल्या कामाचा आढावा घेतला संसदेत प्रश्न विचारताना अभ्यासपूर्ण मांडणी करावी लागते मात्र कोल्हापूरच्या जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण मेहनत घेतली जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला शहरी किंवा ग्रामीण भाग असा भेदभाव न करता सर्वांनाच भरघोस निधी दिला केवळ प्रश्न मांडले नाही तर ते सोडवण्याचाही प्रयत्न केला असं खासदार महाडिक म्हणाले चर्मकार समाजाच्या समाज मंदिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं त्यांनी आश्वासन दिलं येत्या निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांनाच निवडून आणू असं बी पाटील म्हणाले डी आर पाटील यांनी शिंगणापुरातील चर्मकार समाज मंदिरासाठी दोन गुंठे स्वतःच्या मालकीची जागा देण्याचं जाहीर केलं यावेळी मोहन पाटील मानसिंग पाटील रघुनाथ मोरे महेश पाटील जालिंदर मुंडे किरण पाटील अशोक पाटील अण्णासो पाटील बाळासाहेब कांबळे अजित आवळे कृष्णा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते